हाय गाइज, माझं नाव शील प्रभा. थोडंसं जड वाटलं ना. ॲक्च्युली माझ्या भारतातले फ्रेंड्स मला शिलाच म्हणतात. पण जेव्हापासून ते सॉन्ग रिलीज झालं ना, अहो ते सॉन्ग, मारे मी शीला, शीला की जवानी, आय एम सो सेक्सी फॉर यू, वडेवा जे काही सॉन्ग होतं तेव्हापासून मी त्यांना म्हणाले की प्लीज मला प्रभा म्हणा, शिला नाही. त्यानंतर मला समजलं की आमच्या घरात सगळ्यांची नावं दोन धुन आहेत, म्हणजे माझं शिला आणि प्रभा, राघवेंद्रचं राघव आणि इंद्र, बाबांचंही तसंच देव आणि इंद्र, आणि आईचं देव आणि सेना. काय गंमत आहे ना. तेव्हापासून मी भैयाला इंद्रच म्हणायला लागले. आणि आम्ही आधीपासून ठरवलं होतं की मी USA गेल्यानंतर आम्ही एकमेकांना फोन कॉल्स करणारच नाही करत. कसं आहे ना की टाईम डिफरन्समुळे माणसांमधलं अंतर वाढायला लागतं, आणि ते आमच्यामध्ये कधी झालं नाही. उलट आम्ही दर विकेंडला ईमेल्स करतो आणि आमच्यामध्ये कधी दुरावा आलाच नाही, कधी एकमेकांपासून लांब गेलोच नाही. तुम्ही मला जरी ओळखत नसला तरी मी तुम्हा सगळ्यांना ओळखते. तुम्ही भैयाचे बेस्ट फ्रेंड विनय, आणि ह्या तुमच्या वाईफ आकांक्षा, आणि तुम्ही माझ्या होणाऱ्या काव्या बहिणी, राईट? छान वाटलं तुम्हा सगळ्यांना भेटून. पण मी खूप एक्साइटेड आहे माझ्या भैयाला भेटायला. कुठे आहे भैया? इंद्रा, इंद्रा, इंद्र कुठे आहेस तू? कुठे आहे भैया? काय आई त्याला पुण्याला घेऊन गेली? पण का? आणि तुम्हा सगळ्यांना एकटं सोडून? त्याने तर मला सांगितलं होतं की मी इथे आल्यानंतर तुम्ही लग्न करणार आहात म्हणून, आणि हेही सांगितलं की तुम्ही एकमेकांना भेटल्यापासून त्याला प्रेम काय हे कळायला लागले. मनातल्या मनात मी तुमच्या लग्नाची स्वप्न बघत होते. अशा वेळेला त्याने एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून का लपवली? त्याला मी आत्ता मेल करते. ओ पण आज तर शनिवार नाही आहे. काय करू, शनिवारपर्यंत थांबू.